नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आज दिनांक 2 जानेवारी 2021 नवीन वर्षाची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या भरतीबाबत या ठिकाणी माहिती घेऊन करत आहोत। जिल्हा व सत्र न्यायालय यांच्यामार्फत ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। नवीन वर्षामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे ती होत आहे। तुम्ही बघू शकता काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये वेतन तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं पेबॅनुसार मिळत आहे, कायमस्वरूपी भरती आहे, पात्रता 0 ते अर्थात 10वी उत्तीर्णपर्यंत तुम्ही असाल तरी तुम्ही यासाठी अनुत्तीर्ण जरी असाल तरी अप्लाय करू शकता। यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्याने आकारलेली नाही आहे। डिटेलमध्ये याबाबतच आपण माहिती घेणार आहोत। त्या अगोदर चॅनल नवीन असाल, महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात, सबस्क्राईब करा। त्या बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। व्हिडिओ सुरुवात करण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी, या भरतीबाबतच्या महत्त्वाचे मुद्दे। पात्रता तुम्ही बघू शकता 10वी उत्तीर्णपर्यंत तुम्ही असाल किंवा अनुत्तीर्ण जरी असाल तरी तुम्हाला या ठिकाणी भरतीची संधी ही उपलब्ध होत आहे। त्यानंतर यासाठी नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये परीक्षा जर झाली तुमची तर महाराष्ट्रामध्ये होईल। प्लस यासाठी वेतन तुम्हाला 15,047,600 सांगितल्याप्रमाणे मिळत आहे। अर्ज फी, अर्ज करण्यासाठी फी नाही, त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट यासाठी ॲप्लिकेशन करून ठेवू शकता। वयाची अट 18 ते 38 ओपनसाठी। ठिकाणी जर तुम्ही मागासवर्गीयमध्ये असाल तर 43 स्टँडर्ड जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ती तशा प्रकारची एज लिमिट त्यांनी ठेवलेला आहे आणि भरती कायमस्वरूपी आहे, तुम्हाला याबाबत काळजी करण्याची गरज नाही। डिटेलमध्ये आता आपण बघूया जाहिरातीबाबतची माहिती। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती नियुक्ती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदासाठी मित्रांनो ही जी भरती आहे ती या ठिकाणी होत आहे। यामध्ये 10 उमेदवारांची निवड सूची केली जाणार आहे आणि 5 उमेदवारांची प्रतिक्षा सूची, असे टोटल 15 जागांसाठी मित्रांनो ही जी भरती आहे ती या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी ऑफलाईन अर्ज तुम्हाला मागवण्यात आलेले आहेत। अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे किंवा अर्जाचा फॉर्मॅट काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही emahajob.com या वेबसाईटला व्हिजिट करून याबाबत डिटेलमध्ये माहिती घेऊन ॲप्लिकेशनमध्ये जो फॉर्म आहे तो फिलअप करून सेंड करू शकता। तुम्हाला emahajob.com या वेबसाईटवर, आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणचा फॉर्म मिळून जाईल। तर बघा मित्रांनो, पदाची माहिती आपण घेऊया। सांगितल्याप्रमाणे पदाचे नाव सफाईगार या पदासाठी ही जी भरती आहे ती होत आहे, ज्यासाठी अर्हता लिहिता वाचता येणे, या व्यतिरिक्त कोणती अर्हता त्याने एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी मागितलेलं नाही। मात्र 10वी अनुत्तीर्ण असाल तुम्ही, 10वीपर्यंत म्हणजे 0 ते 10वीपर्यंत अनुत्तीर्ण उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे उत्तीर्ण अनुत्तीर्ण सर्व कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल होतं अप्लाय करण्यासाठी। त्यातल्या त्यात अनुत्तीर्ण उमेदवारांना जे फेल कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी जास्त प्रेफरन्स देण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरा क्रायटेरिया त्या ठिकाणी त्यांनी मागितला तो म्हणजे सदृढ शरीरयष्टी आणि सदर पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर दुसरा महत्वाचा क्रायटेरिया, दिनांक 28/3/2005 नंतर जन्मास आलेल्या मुलांमध्ये उमेदवाराच्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त असू नये, हे 2 क्रायटेरिया सुद्धा त्यांनी अर्हतामध्ये मेन्शन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त तुम्हाला रीड राईट लिहिता वाचता येणे असं सांगितलेलं आहे। त्याबरोबर फिजिकली फिट असणे आवश्यक आहे आणि 28/3/2005 नंतर जन्मास आलेल्या मुलांमध्ये हयात मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त असू नये असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। जर असेल तर तुम्ही या ठिकाणी डिस्क्वालिफाय होणार आहात। हे बघितले पात्रतेचे निकष। त्यानंतर आपण बघूया यासाठी एज लिमिट कशाप्रकारे आहे। सर्वसाधारण आता अर्थात आपण याला ओपन म्हणतो, ओपन गटाकरता 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावा, अर्थात 18 ते 38 एज लिमिट तुमचं असणार आहे। त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा महाराष्ट्र असणाऱ्या दिनांक 28/3/2018 रोजी त्यावेळेपुरत्या विनिर्देश केलेला विशेष मागास प्रवर्गता 43 वर्षापेक्षा जास्त नसावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। एज लिमिट हे रिझर्व कॅटेगरीसाठी 43 इयर्सपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे, त्यामुळे भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होतात यासाठी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर मित्रांनो, यासाठी कामाचे स्वरूप कशाप्रकारे बघा, निवड झालेल्या उमेदवारांची जिथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीची, इमारतीच्या परिसराची, निवासी कार्यालयांची व प्रसादगृहांची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे, अर्थात सफाईगार काम असल्यामुळे तुमचं हे कामाचं स्वरूप असेल, न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे, त्याचबरोबर वरील अ व ब मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त जे काही तुम्हाला काम
प्रभारी अधिकाऱ्यांच्याद्वारे सांगितलं जाईल तेही तुम्हाला करावे लागेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. पदाची वेतनश्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे तुम्हाला या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला याबाबत वेतनची काळजी करण्याची गरज नाही. त्यामध्ये वेतन स्तर तुमचा S1 चा 15,000 ते 47,600 अधिक शासनाच्या वेळोवेळी मंजूर केलेले इतर भत्ते तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. प्रॉपर तुम्हाला वेतन बँड पे बँड या ठिकाणी मिळत आहे. सॅलरीबाबत तुम्हाला चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही आहे. मूव्हिंग अहेड मित्रांनो, जर आपण बघितलं उमेदवारांसाठी सूचना त्यांनी काय केलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यानंतर अर्जाचा फॉर्मॅट सुद्धा बघणार आहोत आपण. सूचनांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पात्र उमेदवारांची जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातच अर्ज करावा. आता अर्ज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला emahajob.com ह्या वेबसाईटला व्हिजिट करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन रीड करावे लागेल डिटेलमध्ये, आणि त्याच्याच खाली तुम्हाला फॉर्म आहे तो फिलअप करून सेंड करायचा आहे. अर्ज पाठवायच्या बंद पाकिटावर सफाईगार पदाकरिता अर्ज असे लिहून प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्याकडे पाठवावा असं त्यांनी सांगितलं आहे. ऍड्रेस या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेला आहे, यांच्याकडे या ठिकाणी तुम्हाला तो पाठवायचा आहे. उमेदवारांनी अर्ज केवळ नोंदणीकृत पोस्ट दे डाकने पत्राने म्हणजेच RPED किंवा शीघ्र डाकसेवा पोस्ट पावतीसह म्हणजे स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. या ठिकाणी त्यांनी ऍड्रेस दिला आहे, जिल्हा व सत्र न्यायालय आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन्स नागपूर जिल्हा नागपूर. या ठिकाणी तुम्हाला तो कार्यालय दिनांक 15/1/2021 पर्यंत या ठिकाणी सेंड करायचा आहे. आज तारीख आहे 2 तारीख मित्रांनो, तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे कमी अवधी आहे, त्यामुळे लवकरात लवकर तो अर्ज फिलअप करून तुम्ही या तारखेपर्यंत त्या ठिकाणी तो सेंड करू शकता. कोणत्याही परिस्थितीत डायरेक्ट बाय हँड तुमचे अर्ज त्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, उमेदवारांनी अर्जासोबत कोणतीही मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे अथवा साक्षांची प्रती जोडू नयेत हे महत्वाचं आहे. फक्त तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे. उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्याबाबत योग्य वेळी सूचना दिली जाईल. या कार्यालयाने भरती प्रक्रियेकरता सर्वात महत्वाचा पॉईंट मित्रांनो अगेन या ठिकाणी, कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे विनाशुल्क आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे की दर्शनी धनादेश डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा चेक इत्यादी जोडू नये हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त अर्ज फिलअप करून तो त्या ठिकाणी सेंड करायचा आहे. अर्जामधील माहितीवरच तुमचं शॉर्टलिस्ट होईल. पहिला तुमचं शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. या ठिकाणी जर तुम्ही बघितला मित्रांनो, या व्यतिरिक्त त्यांनी विविध 36 अशा डिफरंट सूचना ज्या आहेत ते तुम्हाला 36 सूचना नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेत. मी काही सिलेक्टेडच या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. डिटेलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशन संपूर्ण रीड करून याबाबत माहिती घेऊ शकता. त्यानंतर अर्ज कशाप्रकारे आहे बघा मित्रांनो, तुम्हाला पासपोर्ट आकाराचे छायाचित्र या ठिकाणी लावायचं आहे, त्यावर साईन अर्धी तुमच्या फोटोवर आणि अर्धी पेपर होईल अशी करायची आहे. अर्थात ही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती त्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल कशाप्रकारे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे ते. मी तुम्हाला फक्त पॉईंट्स या ठिकाणी सांगत आहेत. पदाचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, उमेदवाराचे संपूर्ण नाव, पहिलं आडनाव प्रथम नाव आणि वडिलांचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे, अस्थायी पत्ता टेम्पररी जर असेल तर, सेवाजना कार्यालयातील नोंदणी क्रमांक असल्यास, लिंग जात व प्रवर्ग जन्मदिनांक, उमेदवार जाहिरातीच्या दिवशीचे वय, उमेदवार दिव्यांग आहे काय ते लिहायचं आहे, सध्या शासकीय सेवेत असाल तर, प्रकल्प असाल तर, उमेदवार अविवाहित आहे काय, उमेदवारच मराठी लिहिता वाचता येते काय याबाबत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची आहे. प्लस तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक अर्हता तपशील असल्यास नसल्यास तर तुम्ही स्किप करू शकता. अन्य अर्हता जसे संगणक टंकलेखन श्रुतलेखन असल्यास तुम्हाला तोही तुम्हाला या ठिकाणी ती भरता येईल, डिटेल्समध्ये माहिती भरावी लागेल. कामाचा अपूर्व अनुभव असेल तर त्याबाबत तुम्हाला माहिती द्यायची आहे. न्यायसंस्थेत कार्यरत नातेवाईकांचा संपूर्ण तपशील असल्यास, त्यानंतर उमेदवारांना ओळखत असलेल्या 2 व्यक्तींची नावे पत्ते तसे तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे. आणि जर तुमच्याकडे उमेदवारावर पूर्वी फौजदारी खटला शिस्तभंग कारवाई झाली होती काय याबाबत तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. हे सर्व फिलअप करून तुम्ही या ठिकाणी घोषणापत्रावर त्या ठिकाणी सही करून तुमचं नाव लिहून ते तुम्ही सेंड करू शकता. तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे, तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पत्ता मिळेल, तो सेंड त्यावर तुम्ही हा फॉर्म एका लिफाफ्यावर घालून त्या लिफाफ्यावर तुम्हाला क्लिअर अक्षरात अर्ज कोणत्या पदासाठी आहे ते मेन्शन करून तो सेंड करायचा आहे. लक्षात घ्या, फक्त 15 तारखेपर्यंतच अवधी आहे तुम्हाला, 15 तारखेपर्यंत यासाठी तो सेंड करायचा आहे. अगेन सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याबाबतचे डिटेल्स emahajob.com या ऑफिशियल आपल्या वेबसाईटवर मिळून जातील. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता, हा फॉर्म डाउनलोड करू शकता. याबाबत काही डाऊट असतील कमेंट करा. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्या आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा डेली जॉब रिलेटेड अपडेट मिळवण्यासाठी. धन्यवाद.